नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे बघू शकता ह्या ठिकाणी काय बनवलेलं आहे दिवाळी जवळ आली की आपल्याला सर्वात अगोदर चकली आठवते त्यामुळे सुरुवातीला आपण चकलीच बनवलेली आहे ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीत एक सुद्धा ही आरामात कुरकुरीत राहते आणि इतकी सोपी पद्धत आहे जास्त पूर्वतयारीसुद्धा करायची गरज नाही इतक्या साध्या पद्धतीची आहे चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक वाटी आपण डाळवा घेतले आहेत सेम वाटीनं आपण प्रमाण घेतलेलं आहे दोन्हीचे आपल्याला सेम प्रमाण घ्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पोहे टाकायचे आहे गॅस अगदी ह्या ठिकाणी आपल्याला मीडियम करायचं आहे गॅस फुल करायचा जा जास करा कर नाही जास्त आपल्याला पोहे भाजायचे नाहीत फक्त कुरकुरीत होतील इतके आपण ह्या ठिकाणी पोहे भाजून घेणार आहोत पोहे भाजताना एक काळजी घ्यायचं की आपण जास्त गॅस फुल करणार नाही मीडियम गॅसवर आपल्याला हे पोहे भाजून आहे आता ह्या ठिकाणी पोहे थोडं अर्धवट भाजत आले की ह्यामध्येच आपण जे डाळव घेतले ते, ते, ते एक वाटीत ते डाळव ह्यामध्येच टाकून द्यायचं आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला आता भाजून आहे जास्त आपल्याला डाळ्याला भाजायचं नाही अगदी पोह्यामध्ये गरम झालेत तरी चालतात आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून पॅन हा गरमच असतो त्यामध्ये एक पाच मिनटाकरता असंच मिक्स करून घ्यायचं म्हणजे आणखीन कुरकुरीत होतील आणि एक दोन मिनटाकरता असंच ठेवायचं आता ह्या ठिकाणी आपल्याला पॅन खाली उतरवून आहे एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला हे जे भाजून घेतलेले पोहे आणि डाळवे आहेत ते टाकून द्यायचं म्हणजे थंडगार होतील थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला काढायचं थंड झाल्यावरच मिक्सरला काढलं तरच ही बारीक होते जर पीठ तयार होते नाहीतर अगदी रवा निघते थंड नाही झालं तर त्यामुळे थंड करूनच आपल्याला हे मिक्सरला काढायचे पोहे आणि डाळवा थंड होईपर्यंत आपण गॅसवरती पातेलं ठेवलं आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जेव्हा की आपण डाळव्याची तांदळाची जेव्हा चकल्या बनवतो त्यासाठी आपल्याला गरमच पाणी घ्यायचे आहे गरम पाणी नाही घेत तर चकल्या ह्या तुटतात त्यामुळं अगदी छान खळखळ उकडून आपण ह्या ठिकाणी पाणी घेणार आहोत त्या अगोदर तर आपण आणखीन गॅसवरती पाणी गरम होईपर्यंत ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवा आणि पोहे टाकून दिलेले आहेत ते काढून घ्यायचे पोहे आणि डाळवा आपण काढून साईडला ठेवलेला आहे आता ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचे आता टोपलं घेतले आहे टोपल्यामध्ये आपल्या जे आपण मिक्सरला काढले डाळवं आणि पोहे आहेत ते आपल्या चाळून घ्यायचे जेव्हा आपण किती जरी मिक्सरला बारीक फिरवलं तर थोडे तरी मध्ये डाळव्याची ताणी येतातच त्यामुळे आपल्याला हे आवर्जून चाळून घ्यायचे ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आता आपण हे जे पीठ काढलेलं आहे ते टाकून व्यवस्थित आपण दोन स्टेपमध्ये हे चाळून घेणार आहोत अगदी पटकन चाळलं जात कारण मिक्सरला भाजून काढलेलं असल्यामुळे कुरकुरीत झाले की एकदम छान पीठ तयार होते ह्या ठिकाणी पाहू थोडस वर दरदरीतपणा राहिलेला आहे तो आणखी मिक्स करून आपण चाळून घेणार आहोत आता पूर्ण पीठ चाळून झालेलं आहे अगदी थोडस वरती अर्धा चमचा इतकंच मोठं राहिलंय ते आपल्याला टाकून द्यायचे जे की आता डाळ आणि पोह्याचं जर पीठ तयार झालं त्यामध्ये दुसरा पदार्थ म्हणजे आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत एकदमच हे मी एक ते दोन किलो इतकं मी हे तांदळाचं पीठ दळून आणून ठेवलं आहे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ अगोदर सुद्धा अपलोड केलेला आहे अगदी आपले नेहमीचेच तांदूळ रेशनचे जरी घेतलं तरी चालतात स्वच्छ धुवून आपण हडकायला ठेवून ते तांदूळ गिरणीवरनं काढून आणलेले आहेत आता तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं कारण मी अगोदर हे पीठ चाळून ठेवलेलं नाही डायरेक्ट दळून आणून डब्यातच ठेवलेलं आहे त्यामुळे चाळून घेतलेले आहे कारण एखादी दोन तांदळाचे तुकडे येतातच पाहू शकता अगदी ह्या पद्धतीनं आता दुसरी एक वाटी आणखीन आपण ह्या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे परफेक्ट आपण ज्या वाटीने डाळवं आणि पोहे घेतले त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही नक्की ह्याच पद्धतीनं नक्की एक किलोच्या जरी चकल्या बनवल्या हो तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवा अगदी परफेक्ट होतात आणि बिलकुल नरम होत नाहीत किंवा मोडंसुद्धा नाहीत ह्या ठिकाणी दोन ते तीन चमचे इतकं तीळ घेतलेलं आहे तीळ हे चकली करताना भरपूर असे तीळ टाका दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा इतके जिरे टाकायचे एक चमचा इतके आपण ह्या ठिकाणी ओवा घेतलेल्या आहेत त्या चोळून घेतलेल्या आहेत कडकडीत मोहन आपण तेलाचं एक पळी इतकं टाकून दिलेलं आहे आता सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहेत ते थोडंसं आपल्याला पळीनेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल खूप जास्तीचं गरम आहे हाताला चटकी बसतात त्यामुळे थोडंसं आपण पळीने मिक्स करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण ह्यामध्ये थोडं आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला घ्यायचंय त्या अगोदर मी मीठ टाकायचं ठेवलेलं आहे साईडला ते मीठ टाकून दिलेलं आहे आता सर्व जिनस टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेत मोहन सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता जे पाणी गरम करून घेतले ते थोडं थोडं करून टाकायचंय एकदम पाणी टाकायचं नाही पाणी ही बघत बघतच टाकायचं आहे पाणी हे तांदूळावर डिपेंड असतं जेव्हा नवीन तांदूळ जर घेतले तर त्यासाठी आपल्याला पाणी कमी लागतं आणि जुने तांदूळ जर असले तर पाणी हे जास्तीचं लागतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी घेता येणार नाही त्यामुळे पाणी थोडंसं जास्तीचं गरम करून साईडला ठेवायचं आणि बघत बघत जसं आपण नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला जसं भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट सर जास्त पण लूज नाही आणि जास्त पण घट्ट नाही असं मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकून घेते आणखी थोडंसं मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे थोडं आणखीन पाणी टाकून व्यवस्थित घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करायचा जास्तीचं पाणी गरम असल्यामुळे दोन करता मी तसंच टाकून ठेवले होते त्यावरती जे की उकड काढल्यासारखे होते त्यामुळे थोडंसं गरम पाणी टाकून जे हाताला चटके बसत असतील तर थोडे दोन करता तसंच ठेवायचं नंतर त्या पाण्यामध्ये घट्टसर आणि व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे आता आता पीठ छान तयार झालं पीठ जेव्हा मळतो त्यावेळेस मी ह्या ठिकाणी दोन मिनट मिनिट एकदम व्यवस्थित मळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या चकल्या तुटणार नाहीत ह्या पद्धतीचे आपल्याला दोन रोल बनवून ठेवायचा आहे जेव्हा आपण चकली पात्रात टाकतो जितकी आपली चकली पात्राची साईज आहे त्या पद्धतीने आपल्याला असे बनवून बनवून घ्यायचं आणि नंतर आपण पात्रामध्ये घालणार आहोत जर आपण छोटे मोठे तुकडे करून जर मध्ये टाकले तर त्यामध्ये हवा धरते आणि चकली ही मध्ये मध्ये करतो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असे एकदमच रोल तुम्ही करून पूर्ण पात्रात टाकून द्या आता तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की चकलीचं पीठ किती व्यवस्थित तयार झालेलं आहे बिलकुल चकली तुटत नाही किंवा आपल्या हव्या त्या साईजमध्ये आपण लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या बनवू शकतो इतकं परफेक्ट पीठ बनवून तयार झालेलं आहे काही जणांचं म्हणणं असतं की चकल्या त्या आमच्या चा तुटतात करते वेळेस बिलकुल त्या एकसारख्या होत नाहीत त्याचं कारण एकच आहे तुम्ही पीठ जेव्हा चकल्याचं मळतात तेव्हा गरम पाणी थोडंसं तुम्ही कमी केलं कोमट केलं तरी सुद्धा चकली तुटते आणि व्यवस्थित मळून घेतलं नाही तरी सुद्धा चकली तुटते चकलीचं पीठ जेव्हा आपण मिक्स करून घेतलेलं असते त्यावेळेस आपल्याला एक पाच मिनिट चकलीच्या पिठासाठी वेळ द्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित मळलं तितकं ही व्यवस्थित बनून तयार होते बिलकुल तुटत नाही तुम्हाला पाहता लक्षात येत असेल की आपली चकली व्यवस्थित बनत आहे बिलकुल चकल्या आहेत तुटत नाहीत आता तेल छान कडकडीत कर गरम झालेलं आहे सुरुवातीला मी एक चकली टाकलेली आहे की कारण तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी मी एकच चकली टाकलेली आहे आता व्यवस्थित चकली तळलं की ही चकली आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि दुसऱ्या जेव्हा मी चकल्या बनवलेल्या आहेत ना त्यात सर्व चकल्या आता थोड्या थोड्या करून आपल्या तळून घ्यायच्या आहेत चकली व्यवस्थित तळलेली आहे आता आपण बाहेर सुद्धा काढून घेतलेली आहे दुसऱ्या चकल्या आता आपल्याला टाकायचे आणि गॅस आपण सुरुवातीला फुल केलेला होता आता जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा आपल्याला गॅस मिडियम आहे कारण टेम्परेचर जास्त असतं एकदम चकल्या ह्या करपल्या जातात तळल्या जात नाहीत व्यवस्थित गॅस मिडियम ठेवूनच चकल्या तळायचं की जास्त दिवस आपल्या ह्या चकल्या कुरकुरीत राहतात जेव्हा असा फेस येतो आणि बुडबुडे येतात तेव्हा आपल्याला लगेच आपल्याला ह्या चकल्या हलवायच्या नाही आहेत अशाच ठेवायच्या बुडबुडे जेव्हा कमी होतात त्यावेळेस आपण चकलीही उलटून टाकणार आहोत सुरुवातीलाच टाकला तर चकल्यांचा आकार सुद्धा बदलतो आणि चकली ही व्यवस्थित तळत नाही एका साईडनं त्यामुळे जेव्हा बुडबुडे कमी होतात तेव्हा आपल्या चकल्या ह्या उलटून टाकायच्या आहेत चकल्या दोन्ही साईडनं व्यवस्थित तळलेल्या आहेत बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत चकली अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी तळून झालेली आहे आता सर्व चकल्या आपल्याला ह्याच पद्धतीने एकाच रंगामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे आता सर्व चकल्यात तळून झालेल्या आहे शेवटच्या चकल्या तळण्याचं चालू आहे तुम्हाला आणखी कुठलीही रेसिपी पाहायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही चकल्या कशा बना ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा आता ह्या ठिकाणी एक चकली अशी बनणार आहे जे की माझ्या मुलांना अगदी मोठी चकली खायची असते नेहमी जेव्हा आम्ही चकल्या बनवतो त्यावेळेस एक चकली तरी आमच्याकडे ह्या पद्धतीची तयार होतेच तेव्हा तुम्हाला आज दाखवते की चकली मोठी जेव्हा बनवतो ते कशी बनवायचं एक मोठा झारा घ्यायचा त्यावरती आपण ही चकली टाकून घेणार आहोत अगदी मोठ्या आकारामध्ये गोल आकारामध्ये व्यवस्थित चकली बनवून तयार होते आता पूर्ण मोठी चकली बनून तयार झालेली आहे पण ह्यावेळेस तेल कमी आणि मी छोटी कढई घेतलेली आहे दरवेळेस थोडी मोठी कढई असते त्यामुळे मध्ये झहारा असा बुडवला की लगेच चकली ही खाली येते पण आज थोडंसं तेल कमी आणि छोटी कढई असल्यामुळे तेल थोडंसं वरती घ्यावं लागायला आणि मग नंतर आपल्या ह्या चकलीमध्ये सोडायचं आहे आता छान तळत आहे चकली अगदी कुरकुरीत मोठ्या आकारातली चकली तयार होते दोन चकल्या ह्या ठिकाणी मोठ्या आकारातल्या मी करून घेतलेल्या आहेत दोन्ही चकल्या आपल्या तळून घ्यायचे चकल्या सर्व तळून झालेल्या आहेत तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते आणि त्याचा आवाज दाखवते आणि क्रिस्पी तर ह्या ठिकाणी आपण सर्व चकल्या घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आपल्याला चकल्या प्लेट लावून घ्यायचे कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये पसारा न मांडता ह्या ठिकाणी आपण चकल्या बनवल्या अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणालाही बनवता आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी शिकणाऱ्यांसाठीसुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकते ह्या ठिकाणी मला मी आवाजसुद्धा दाखवते की चकली ही किती कुरकुरीत झालेली आहे पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल आलो की चकली अगदी कुरकुरीत तितकी तितकीच सुद्धा झालेली आहे खुसखुशीत कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चकली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत